बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींसोबत झालेल्या अत्याचाराबाबत शाळा प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये शाळा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन विरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला. त्याची परिणिती म्हणून बदलापूर शहरामध्ये न भूतो असे आंदोलन दिनांक 20 ऑगस्ट रोजी झाले. या आंदोलनामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण वर्ग सहभागी झाला होता. हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने होते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा सहभाग नव्हता. अशा परिस्थितीमध्ये रेल्वे पोलीस, राज्य पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक पद्धतीने गुन्हे दाखल करून एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यांची धरपकड केली. या आंदोलनामध्ये सहभागी झालेले अनेक आंदोलनकर्ते हे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच तरुण वर्ग, पत्रकार आहेत. अशा लोकांना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे भविष्यामध्ये अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच न्यायालयाने देखील जामीन देताना आंदोलनातील आंदोलनकर्त्यांना दर आठवडा हजर राहण्यास सांगितले आहे. अशावेळी आंदोलनकर्त्यांना या सर्व बाबींचा नाहक त्रास होत आहे. आंदोलनकर्त्यांनी 2 लहान चिमुकलींवर झालेला अन्याय विरोधात आंदोलन केल्याने विषय सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्यामुळेच राज्य शासनाने त्याची दखल घेत त्वरित SIT ची स्थापना देखील केली व सरकारतर्फे उज्ज्वल निकम यांचीही नियुक्ती केली. आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाचे हे फळ होते. आंदोलन करताना आरोपी अटक देखील झाला व SIT ने त्वरित चौकशी करून आपली चार्जशीट देखील न्यायालयात सादर केली. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी आरोपीचा एका घटनेत मृत्यू देखील झाला. सर्वसामान्य नागरिकांवर, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवती, पत्रकार, महिलांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यासंदर्भात आदेश व्हावेत अशी विनंती आशिष दामले यांनी केली. आशिष दामले हे एक प्रगल्भ नेतृत्व आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्षात भेट घेतली आणि अजित पवार यांनीही आदेश दिले की ह्या कॅबिनेटमध्ये चर्चा करून आणणार आहेत आणि जर तसं काही निर्णय झाला तर हा फार मोठा दिलासा राहणार आहे. आता मला कॅबिनेटला बसलो, आम्ही बसलो. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.